Now I request Mr. Ganesh Kherukar sir to please address and guide our audience. सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. आणि खास करून 2011 नंतर आज 2024 या अशा पद्धतीने कॉलेजला यायला लागेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे कम्प्युटर डिपार्टमेंटचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला हा चान्स दिला की तुम्ही ॲज अ जस्ट एक स्पीकर म्हणून या किंवा आमच्या फंक्शनसाठी या. आमच्या नाही, ॲक्च्युली आपल्या फंक्शनसाठी. मी बऱ्याचदा येऊन गेलो आहे कॉलेजमध्ये, बरेच फंक्शन्स कॉलेजनंतर अटेंड केलेत, पण आजही तोच उत्साह आणि तीच एनर्जी मुलांमध्ये तर आहेच पण स्टाफमध्ये पण आहे. त्याच एनर्जीने सगळ्या पद्धतीने जो कार्यक्रम आहे आपला, उत्साही कार्यक्रम, सगळी प्रिपरेशन फार छान पद्धतीने केलेलं आहे. जे 2008, 2009, 2010, 2011 हे 3 बघितले सेम त्याच पद्धतीने, किंबहुना त्यापेक्षाही जास्त. तर मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की जो ज्या प्रकारचे आमचे लाड त्यांनी गेली, ज्या प्रकारचे आम्हाला शिक्षा त्यांनी दिली, तीच कंटिन्युएशनमध्ये आज या मुलांना मिळते. मुलांनाही मी सांगू शकतो की बरेच कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. मी बायजूसच्या माध्यमातून एज्युकेशन फील्डमध्ये 3.5 होतो. तर सेमिस्टर सेमिस्टरला टीचर्स बदलत असतात. मुलाची ग्रोथ, स्टुडंटची ग्रोथ समजता समजता टीचर चेंज होऊन जातात. कुठल्या सब्जेक्टमध्ये मुलगा किती वीक आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये किती प्रॉब्लेम आहे हे समजता समजता 6 टीचर चेंज होतात. पण के वाघ इन्स्टिट्यूट अशी आहे की इथे गव्हर्नमेंट जॉबसारखे जे टीचर्स आहेत, गव्हर्नमेंट जॉबसारखे पूर्ण त्यांचं लाईफ, त्यांच्या आयुष्यातलं योगदान पूर्णपणे इथे देतात. बरेच टीचर आजही तेच आहेत. काही रिटायर झाले, सरांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी परत रिजॉईन केलं रिटायरमेंटनंतरही घरी बसून आराम करण्यापेक्षा. सरांनी त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे नवीन पिढीला देण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला खूप छान निर्णय. आणि यातून ते स्वतःही ऊर्जित राहतील, स्वतःही आरोग्यदायी राहतील हीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तर आपल्याला हे जे काही कॅम्पस मिळाले, केकेवा कॅम्पस फार कमी लोकांना मिळतं. मी स्वतः खूप स्ट्रगल करून डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस डोनेशन असेल किंवा काय असेल तो त्यावेळेचा पार्ट आहे. बट या कॉलेजला ऍडमिशन मिळवण्यासाठी 8वी 9वीपासूनच प्रयत्न चालू होते. एम होतं की KK वाघ मधूनच पॉलिटेक्निक करायचं. इंजिनिअरिंगच्या वेळेस ट्राय केलं बट झालं नाही. बट आज खूप प्राऊड फील होत आहे की आपण या कॉलेजमधून पासआउट झालो आहे. आज मी जिथे काम करतो, मी आवर्जून सांगेल की माझ्यासोबत IIT, IIM, IIM काशीपूर, IIT दिल्ली, IIT बॉम्बे इथले जे काही मुलं आहेत ते माझ्यासोबत माझे कलीग म्हणून काम करतात, माझे सिनियर, माझे ज्युनियर. आणि त्या मुलांमध्ये ज्यावेळेस मी बसतो तर मी पण प्राऊडली सांगतो की मी KK वाघ कॉलेजमधून पासआउट झालेलो आहे. त्यावेळेस त्या मुलांनाही माहिती की KK वाघ कॉलेज काय आहे नाशिकमधलं किंवा त्या कॉलेजची लेवल किती हायर आहे. तर तुम्ही सगळे मुलं जी पुढची पिढी आहे, जी आता काही दिवसांनी पासआउट होणार आहे, पासआउट होऊन पुढच्या कोणी बीईला जाईल, कोणी करिअर स्टार्ट करेल, कोणी बिझनेस स्टार्ट करेल, तर प्राऊडली तुम्ही पण सांगू शकाल की KK वाघमधून पासआउट झालोय. फक्त एकच सांगणं आहे की सगळ्या टीचर्ससोबत रिलेशन चांगलं ठेवा. फक्त मार्क्सच्या हेतूनही नाही की यांचे मार्क्स मला चांगले मिळतील, तो हेतू न ठेवता लाईफटाईम. मी आजही कातकडे सरांना फोन करतो, जोशी मॅडम आहेत, पवार मॅडम, बऱ्याच लोकांशी, चव्हाण सर, मोगल सर, बऱ्याच लोकांशी बोलणं चालू असतं अधूनमधून की ही अडचण आहे, किंवा ते लोकही कनेक्ट करतात की प्लेसमेंटसाठी काही करता येईल का. तर रिलेशन हे जपले पाहिजे. फक्त त्यामध्ये काही हे नको की माझं मार्क चांगले मिळतील म्हणून मी त्यांच्याशी रिलेशन चांगलं ठेवतो. आउट ऑफ द बॉक्स जाऊन कॉलेजच्या नंतरही तुम्ही रिलेशन मेंटेन ठेवा. 100% कुठे ना कुठे हे रिलेशन तुमच्या कामात येणार, पर्सनल लाईफमध्ये किंवा व्यापारामध्ये, नोकरीमध्ये कुठे ना कुठे कामात येणार. तर सगळ्यांना मी परत एकदा सांगेल की प्राऊड फील झालंच पाहिजे. आपण KK वाघ कॉलेजमधून पासआउट होत आहात किंवा KK वाघ कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास करतायत, हे बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर.